तर आनंदाजी लदके साहेबांच्या शिवाय यांच्या कुटुंबाचा निनाद करण्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर दोन्ही टीमचा अतिरिक्त 12th man आपण मंचावरती पाठवा. तर निनाद करायला या, आपण मंचावरती आपला 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जा. तर आनंदाजी लदके साहेबांकडून मात्र त्याला पारितोषिक आलंय. तर साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते मात्र निनाद करायला 200 रुपयाचं कॅश प्राईज द्यायचंय. तर आशाने टीमचा इथं 12th man आलाय. सांडशी टीम आपला 12th man पाठवा. तर किरण पाटेकर आणि अजय शिर्के ही सलाबीची जोडी रमणार झाली मैदानामध्ये. सांडशी टीमकडून एकीकडे कर्जत तालुक्यामधील एक आषाढे संघ तर वासरई कोंड्यामधून बिलॉंग करणारा आज सांडशी संघ देखील मैदानामध्ये उपस्थित झाला आहे. त्यांची बॅटिंग मात्र असेल आणि चला ऑफिशियल पंच आपण देखील जा मैदानामध्ये ताबा घ्या. अभिनाश सर आणि त्याचबरोबर संदीप सर पाहू शकाल पंचांच्या भूमिकेमध्ये. जे संदीप सर आहेत ना ते ऑलराऊंडर आहेत, ते कॉमेंट्रीसाठी देखील करतात, त्याचबरोबर अंपायर देखील असतात. म्हणजे त्याचं त्यांना कोणत्याच कार्यामध्ये त्यांना तोंड नाही आहे असं ते सर्व नेतृत्व करतात. त्यांना देखील आपण स्पर्धेच्या वतीने शुभेच्छा देऊ आणि दोन्ही टीमला शुभेच्छा द्यात. किरण पाटेकर आणि अजय शिर्के ही सलाबीची जोडी रवाना झाली आहे. स्ट्राईक एंडला अजय शिर्के नॉस्ट्राइक येते. किरण पाटेकर गोलंदाजी मार्कवरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज अतुल घरत आपण पाहू शकाल. आषाढे संघ आणि त्याचबरोबर सांडशी संघ ही दोन संघांमध्ये आता लढत आपल्याला पाहायला मिळती आहे. अजय अजय अतुल घरत गोलंदाजी मार्कवरती पहिल्या क्रमांकाचा पंच षटक मात्र घेऊन आलाय. त्यासमोर अजय शिर्के पहिला चेंडू सुरेख फटका होता परंतु या फटक्यावरती ताकद देखील नव्हती, फक्त सन्मान दिला या फटक्याला अजय शिर्केने. आणि पहिला चेंडूचा साबत पवित्र घेत असताना एक सिंगल मात्र मैदानामध्ये कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीने श्री गणेशा अकाउंट मात्र ओपन केलं तर सांडशी टीमचं लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहू शकाल आपण मैदानामध्ये. म्हणजे शत्ररक्षण करणाऱ्या टीमला मात्र थोडीशी डोकेडुकी असेल. स्ट्राईक एंडला आपण लेफ्टी बॅट्समन पाहू शकाल तो किरण पाटेकर. मागच्या मॅचमध्ये देखील आपण सूर्य सर पाहिलं की निनाद करायला लेफ्टी बॅट्समन होता, त्याच्याकडून एक अर्धशतकाची खेळी मात्र पाहिली. परंतु सांडशी संघाच्या या लेफ्टी बॅट्समनकडून अर्धशतकाची खेळी आपल्याला पाहायला मिळेल का? पाटेराके देखील तेच म्हणत असेल की किरण पाटेकरचा बल्ला चालू दे. हा देखील चांगला फुलचा फटका ठरलाय सक्सेसफुल, चेंडू फेकून मात्र दिलाय सीमा रेषा बाहेर आलेला किरण पाटेकरच्या बॅटमधून हा देखना विलोभनीय षटकार. चेंडूला निर्धाव, हा देखील चांगला चेंडू फक्त रिलीज करतोय. फेक देखील तितका नाही अतुल घरतकडे, परंतु अतिशय चेंडू पडल्यानंतर थोडस कालच्याच दिशेने चेंडू विसावतोय. रक्षकाच्या हातामध्ये कोणती चुकी मात्र होत नाहीये. रक्षकांच्या मागे मध्ये उभे गेलेत. हा देखील चांगला फटका कबरला चेंडू उडवचा होता मिडॉनला. क्षेत्रक्षक तैनात, एक सिंगल मात्र कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न किरण पाटेकर धावलेत परंतु अजय शिर्केने त्यांना थांबवलं. इथे आली एक सिंगल, सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या एकने फ्लाय मात्र झाली आहे. जाऊन पोहोचली ती 8 अंकावरती. 8 डबा 10 फलकावरती. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये अविनाश सर आहेत, स्क्वेअर लेग पंच संदीप गायकवाड सर आपण पाहू शकाल. ते आमच्या समोर कॉमेंट्रीसाठी देखील जोडले गेले होते. आता पंचाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. सदस्य शासक 2024 देखणं आणि दिमागदार आयोजन शंकर कोंडे मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. हा देखील चेंडू सुरेख होता, स्टेप आउडून डान्सिंग डाऊन चेंडू फेकायचं होतं कबरला. परंतु या देखील चेंडूवर आली ती एक सिंगल आणि पहिल्या इथे ओवरचा खेळ समाप्त झाला आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जशी सुरुवात केली होती किरण पाटेकरने तशी सुरुवात मात्र राहिली नाही आहे. आणि इथे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर षटकार आल्यानंतर देखील कमबॅक केलं गोलंदाज अतुल घरतने.
ने अवघ्या धावा खर्च केल्या, ते 9 धावा. तर पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला आणि धावफलकावर धावा लागल्या सांडशी टीमच्या 9 धावा. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती केशव ठाणगे, आपण पाहू शकाल अशाने टीमकडून बिलॉंग करणारा हा गोलंदाज मात्र चांगल्या प्रतीची गोलंदाजी करेल अशी पाटीरकेंकडून मात्र दाट शक्यता वर्तवली जाते आहे. परंतु स्ट्राईक एंडला अजय शिर्के, पहिला चेंडू आउटसाईड ऑफ स्टंपने चेंडू शॉर्ट पिच होता, परंतु हा क्षण त्यांनी सांगितलं फैलवून की हा चेंडू स्वयर मारा. अवंतर धाबेने मात्र भर पडली जाते. अवंतर धावसंख्येच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय टीम सांडशी. त्याच्या विरोधात मात्र केलती आशाने संघ जबरदस्त असणारं हे गाव आहे आणि तिथे मात्र त्यांच्या विरोधात मात्र सांडशी संघ बराचसा लांबून मात्र प्रवास करत असताना हा देखील अतिशय बॅटची लिनरेज घेतली आणि पंचांनी सांगितलं. परंतु पंच सांगायच्या आधीच अजय शिर्केने मात्र मैदानाचा ताबा सोडला आणि पहिला विकेट पहिला आदरा टीम सांडशीला मात्र भेटला जातोय तो अजय शिर्के स्वरूपामध्ये. तर नवीन बॅट्समन इनॅट नंबर 2 वरती दाखल झाले ते विघ्नेश. विघ्नेश मात्र गोलंदाजी बॅटिंग मात्र ट्रान्सवर सज्ज झाला. आता दुसऱ्या क्रमांकावरती त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली किरण बाटेकर आणि विघ्नेश आपण ही पाहू शकाल जोडी. पहिला चेंडू सुरेख फटका बी शेप मध्ये चेंडू लॉंग ऑन बाउंड लाईनच्या बाहेर विघ्नेशच्या बॅट मधून आलेला हा षटकार. हा देखील बॅक टू बॅक दुसरा षटकार विघ्नेशच्या बॅट मधून आलेला हा संघर्षाचा शंखनाद करणारा हा आलाय दुसरा षटकार. बावीस धावा धाव फलकावरती आपण पाहतोय टीम सारशी पत्र केलताली पुढे येऊन फटका फसलाय असं वाटलं होतं की आता हा देखील चेंडू असेल षटकार. परंतु विघ्नेशच्या पारीचा इथे अंत झालाय आणि त्यांना मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय. लगातार 2 षटकार आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती देवाली दसरा नसतो तर एखाद्या सिंगल डबल काढून आपली स्ट्राईक रोटेट करावी लागते. परंतु विघ्नेशने मात्र ते केलं नाही आहे असं म्हणताना खाईन तर तुपाशी नाही तर राहील तर उपाशी अशी गत मात्र मैदानाच्या आतमध्ये झाली आणि आपली विकेट टाकून मैदानाच्या बाहेर परतीचा प्रवास मात्र करावा लागला विघ्नेश यांना.
असतं आणि केशव ठाणके माझा गोलंदाजी मार्क सज्ज झालेत. हा देखील फटका फसला आहे, रमाकांत जा पोहोचेल का, परंतु तिथे एक सिंगल मात्र कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. ते दोन धाबा ऍड झाल्या, दोन धावसंख्येच्या मदतीने 24 धाबा धावफलकावरती थांबलेलं धावफलक मात्र वधारत आणि पाहायला मिळते फ्लाय झालंय 24 अंकावरती. विनोद आणि रोहिदास किरण चांगला फटका खेचायचा होता, शॉर्ट पिच अकुटप्प्याचा चेंडू होता, फुल करायचं होता, परंतु माठशी लीडिंग एज मात्र घेतली आणि दुसऱ्या ओव्हरचा इथे दुसऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. प्रगती पथावरती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या, तर 12.00 च्या साह्याने प्रति षटक मात्र स्किंग रेटने धावलाय सांगे संघ, जाऊन मात्र पोहोचलाय तो 24 अंकावरती. तर जाऊया डीजे मास्टरकडं. धन्यवाद प्रणय फाले, आपण मंचासमोर यावं. अजिंक्य पवार आपली वाट पाहतात. तर 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आणि धावफलकावर धावा लागल्या, त्या 24 तिसऱ्या षटकाला सुरुवात होती. विश्वास ठाणगे गोलंदाजी मार्कवरती, बराचसा अनुभव आहे या गोलंदाजाकडे आणि त्या अनुभवाची सुजोरी घेऊन आता गोलंदाजी मार्कवरती लेफ्टी बॅट्समन किरण पाटेकर ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू आउटसाइड लेक्स्ट, माता मैत म्हणेल की या चेंडूवरती किरण पाटेकर यांनी बॅट फिरायला हवी होती, की ज्या वेळेस वाईट जातो ना त्यावेळेस सिंगल भेटते, परंतु या बॅटचा चेंडूला संपर्क झाला असता ना तिथे षटकार किंवा चौकार आपला भेटला असता, परंतु बॅटचा त्यांनी फिरवलीच नाही आहे. इथे आला आहे वाईट अपंत धावसंख्येच्या मदतीने 25 धाबा. हा देखील अडकू टप्प्याचा चेंडू होता, पुल करायचा होता, डीपमध्ये क्षेत्रे तैनात, एक सिंगल मात्र कंप्लीट दुसरीचा प्रयत्नाला धावलेत आणि इथे डायरेक्ट फेकी जर झाली असती तर थोडीशी रनआउटची शक्यता देखील वर्तवली असती, परंतु इथे 2 धाबा कंप्लीट होत आहे. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने फ्लायमध्ये झाली आहे, जाऊन पोहोचली ती 27 या धावसंख्येवरती. 27 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. टीम 60 प्रथम बॅटिंग करत असताना विश्वास ठाणगे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. चांगला फटका आपण पाहू शकाल पुन्हा डीपमध्ये क्षेत्रशेखर रंगनाथ राहिला चेंडू, एकच सिंगल, लेझी क्रिकेट आपण पाहू शकाल. अंडरम थ्रो मात्र केला क्षेत्ररक्षकाने आणि ते एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 पुन्हा फ्लाय मात्र झाली आहे, 28 अंकावर जाऊन स्थिरावले. 28 धावा धावफलकावरती विघ्नेशच्या 2 फटक्याने मात्र थोडंसं जे दडपण होतं ना खानशी संघावरती ते हटवण्याचं काम केलं. 28 धावा धावफलकावरती. हा देखील सुरेख फटका आहे, विनोद मालुसरच्या बॅटमधून आकाशाला गबस निघालणारा, टाटा बाय बाय करणारा हा आला विनोद लिय षटकार विनोदच्या बॅटमधून. जाऊन पोहोचली ती 34 धावसंख्येवरती. 34 धावा धावफलकावरती अजय शिर्के आणि विघ्नेश मात्र मैदानाच्या बाहेर जा गेलेत. आता किरण पाटेकर आणि त्याचबरोबर विनोद मालुसरे ही जोड साखळी मात्र मैदानामध्ये खेळती आहे.
37 धावा 10 फलकावरती आपण पाहू शकाल. टीम सरशीच्या पाहू शकाल आपण. प्रथम नाणेफेकीचा गोल हरल्यानंतर बॅटिंग आले वाटस आणि चांगली बॅटिंग मात्र करतायत. आउटसाइड ऑफ अविनाश सर आमच्याकडे बोलून सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. अभंतर धाबेने मात्र बरपडली जाते. अभंतर धावसंख्येच्या मदतीने 35 धावा 10 फलकावरती. केशव टारगेला मात्र विचार करण्यास भाग पडले. कशा पद्धतीने चेंडू हातलो, कशा पद्धतीने चेंडू टाकू. आता व्हेरिएशन किंवा वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करावी लागेल. चांगला फटका, स्क्वेअर कट का फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? केशव टांडगेला मात्र उलकावणी थोडीशी दिली आहे. इथे एक धावसंख्येचं रूपांतर दोन धावसंख्येमध्ये होताना पाहायला मिळत आहेत. आणि दोन धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या दोन्ही अंकाने फ्लाय मात्र झाली आहे. जाऊन पोहोचली ती 37 अंकावरती. लॉस ऑफ टू विकेट्स टीम सांडशी अशी परिस्थिती आपण पाहू शकाल. एक चांगल्या धावफलकेचा पाठला करत असताना आपण पाहतोय सांडशी संघ. इथे 50-45 धावसंख्या खूप झाल्या. आउटसाइड डल एक्स्ट्रा फुलटॉस चेंडू होता परंतु या चेंडूचा समाचार घेता आला नाही आहे. परंतु एक सिंगल ॲड होती. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या एकने मात्र वाढेल. जाऊन पोहोचेल ती 38 या धावसंख्येवरती. हा देखील चांगला फटका आहे. चेंडू मात्र चाललाय निघून सीमारेषा बाहेर. विनोद मालुसरीच्या बॅटमधून आलेला हा षटकार. आणि षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 अंकाने वाढली जाते. जाऊन पोहोचते 44 या धावसंख्येवरती. तिसरं षटक प्रगतीपथावर चालू आहे. आतापर्यंत 2.4 चेंडूचा खेळ मात्र प्रगतीपथावर संपला आहे. आणि 44 धावा तब्बल धावफलकावरती. म्हणजे अरुण उर्वरित 8 चेंडूंचा खेळ मात्र शेष आहे या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये. हा देखील समोर चेंडू होता. समोरून चेंडू काढला आणि इथे आला आहे चेंडू निर्धाव. तर 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 44. पहिल्या 3 षटकांचा इथे वाजवी खेळ मात्र संपला आहे. आणि धावफलकावर धावा 44 धावा. धन्यवाद डीजे. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. आणि धावफलकावर धावा आपण पाहू शकाल. 44 धावा. आता शेवटचं अंतिम षटक स्लॉग षटक. हाणामारी या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती शुभम ठाणगे हा मात्र गोलंदाज. गोलंदाजी मार्क वर सज्ज झालाय. आता इथून चांगले चेंडू फेकावे लागतील शुभमला. हा चेंडू अख्खू टप्प्याचा होता. इथे पूल मात्र केला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चालला आहे. सीमारेषा बाहेर आलेला हा वन बाऊन्स चौकार. आणि चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकाने वाढेल. जाऊन पोहोचेल ते 48 या अंकावरती. धन्यवाद डिझे. या चौकाराच्या मदतीने 48 धावा धावफलकावरती. शिवमोर देखील आक्रमण झडवायला सुरुवात केली. आता हा देखील त्याच पद्धतीचा चेंडू. असं वाटत होतं की उद्या एक हायलाईट आपण पाहतोय की काय ना. हा चेंडू देखील आला आहे. पंचांचा इशारा येतोय तो षटकाराचा. म्हणजे पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार, दुसऱ्या चेंडूवरती आलेला षटकार. एकूण टोटल धावसंख्या 2 चेंडूवरती आली होती 10. आणि धावफलकावर धावा लागली होती 54 धावा. वडवली संघाने धावसंख्या केली होती 60. परंतु आता साठशे संघ मार्गस्थ लागला. तो 54 धावसंख्या म्हणजे सर्वात मोठी धावसंख्या उभारण्याचं काम आता करेल तो साठशे संघ. परंतु होईल का सर्वात मोठी धावसंख्या हे पाहूया.
हा देखील समोर व्ही शेप मध्ये मात्र लंगा आपला लंगाला शेतू शकता की ना ते एक सिंगल दुसरीचा प्रयत्नला रनआउटची संधी आणि इथे फलंदाज मात्र धावचित बाद होतोय. किरण पाटेकरच्या बारीस इथे अंत झाला आहे आणि आता परतीचा प्रवास मात्र करावा लागेल किरण पाटेकर यांना. इथे एक धाव मात्र कंप्लीट झाली एक धावसंख्येच्या पद्धतीने 55 धावा धाव फलकावरती. धन्यवाद डिझे. तर रोहिदास शिर्के आपण पाहू शकाल जो बॅट्समॅन एंटर झालेत मैदानामध्ये 3.4 इथे मात्र पृथ्वी पुनश्च मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय. तो भीम शिर्के यांना आल्या पावली मात्र परतावा लागेल आणि इथे काही न करता शून्यचा भोपळा मात्र घेऊन मैदानाच्या बाहेर मात्र येत आहेत. आता मात्र नवीन बॅट्समन तेव्हा अकॅडमीचे सर्वसर्वा रोहिदास देवीदास चव्हाण मात्र एडॅट नंबर 6 या अंकावरती आलेत. 6व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी म्हणजे पहा बॅटिंग लाईन किती स्ट्रॉंग आहे सारशी टीमची. सुरेश कोंडे यांच्याकडून मात्र देवीदास चव्हाण यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलंय. म्हणजे दोन षटकार लागले तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. पहिला चेंडू वाटवाटून चेंडू पुल गेलाय. एक मात्र सिंगल कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होईल का परंतु नाही आहे. विनोद मालुसरी थांबवत आहेत त्यांना परंतु आज मात्र सिंगल काढून स्ट्राईक रोटेट केली ती देवीदास चव्हाण यांनी आणि एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 वाढली जाते धावून पोहोचली ती 56 या धावसंख्येवरती. थोडंसं मी बाकी देखील केलं होतं की पुढच्या 4 चेंडूवरती 60+ धावसंख्या होईल का परंतु ते रोखण्यामध्ये यश आलं आहे ते शुभ मिळाला. हा देखील चेंडू मोठा बिघेड करण्याचा प्रयत्न होता परंतु हा चेंडू आला आहे निर्धाव आणि निर्धाव चेंडू संगतीने इथे पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला आहे. 4 षटकांचा इथे खेळ संपला आहे आणि धाव फलकावर धावा लागल्या त्या सांडशी टीमच्या 56 म्हणजे 24 चेंडूमध्ये 57 धावसंख्येची गरज असेल त्या आशेने टीमला विजयासाठी डिझ आहे. धन्यवाद डिझे. तर आयोजकांकडून एक सांडशी अंकासाठी सूचना आली आहे. कंपल्सरी ड्रेस कोड होता तिथे तुमचा एक खेळाडू ड्रेस कोडमध्ये नाही आहे तर तुम्हाला 2 धावसंख्येची पॅनल्टी लागली जाते इथे आयोजकांच्या वतीनं. कारण की कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कारण स्पर्धास्ते अव्वल दर्जाची आणि त्या स्पर्धेमध्ये कंपल्सरी ड्रेसिंग हे कंपल्सरी ठेवले आयोजकांनी आणि त्याच्यामुळे सांडशी संघाला 2 धावसंख्येची पॅनल्टी लागली जाते म्हणजे 2 धावसंख्या कमी केली जाईल. म्हणजे 56 धाबा धाव फलकावरती सांडशी संघाचे आपण लावूया आणि 55 धावसंख्येची गरज मात्र असणार आहे ती आशेने टीमला विजयासाठी.
सत्तापटूची गरज आहे. म्हणजे आपण नंतर सेकंड इनिंग सुरुवात झाली की दोन धावा प्लस करू त्या आशाने टीमची आपण टोटल करावी लागेल ती सत्तापटनं आशाने संघाला. आणि दोन धावसंख्या आपण पॅनल्टीच्या ॲड करणार आहोत नंतर पहिल्या सेकंड इनिंगमध्ये. चला लवकर किरण पाटेकर गोलंदाजी मार्क सज्ज झाला. अतुल शाईगेंडला पहिला चेंडू खराब पर्यंत चेंडू होता परंतु इथे प्रणय मात्र चेंडू खाली जात आहेत. तत्पूर्वी मात्र सिंगलच मिळते परंतु या चेंडूवरती स्वतः नाराज मात्र असेल ते अतुल कारण की या चेंडूवरती षटकार किंवा चौकार यांना अपेक्षित होतं सुरेश सर परंतु त्याच्यावरती आली ती एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची श्रीगणेश आकांत ओपन केलं जात आहे. आणि दोन धावसंख्या ॲड मात्र केली जाते. एकूण तीन धाबा धावफलकामध्ये लागल्या आहेत त्या आशाने टीमच्या. चांगला फटका आपण पाहू शकाल तेवढ्या चांगली गोलंदाजी देखील होऊ शकते. किरण पाटेकर गोलंदाजी मार्कवर नेहमी अजय शिर्के पहिल्या क्रमांकाचा गोलंदाजा करायचे परंतु आज मात्र थोडीशी रणनीती वेगळी आखली आहे. त्यांनी पहिली ओवर टाकण्यामध्ये भाग पडले ते किरण पाटेकरांना. इथे देखील फुलर लेंथ होती पिक करायचं होता परंतु हा देखील चेंडू आला आहे. निर्धाव निर्धाव चेंडू संगतीने इथे
हा देखील चांगला फटका आहे इथे प्रणय पोसी विघ्नेश पोसतील का तर तुम्ही सिंगलला मात्र ॲड होते आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या एक अंकाने वाढेल. पुणे जाऊन पोचेल ते चार या अंकावरती. चार धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. ते टीम साडेशेच्या सत्तावन्न धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. हा देखील गुडघे टेकून मात्र फटका सजवायचा होता. जोरदार अपील गेली होती पंचांकडे परंतु पंचांनी दाट मात्र बेटावरून लावली. हा देखील चेंडू आलाय निर्धाव. किरण पाटेकर आज मात्र चांगली गोलंदाजी करत आहेत. कारण की नेहमी आपण म्हणायचो बघायचो ना की अजय शिर्के पहिले ओव्हर टाकायचे त्याच्यानंतर आज मात्र थोडीशी रंधरी वेगळी आखली यांनी. हा देखील चांगला चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला आणि पंचांचा इशारा आलाय पहिलं षटक संपल्याचा. पी वनचा षटक मात्र खेळ समाप्त झाला आहे. जर का पॅनल्टीचा धावा ॲड केला नसेल आपण तर तब्बल फक्त दोनच धावसंख्येचा षटक फेकलं ते किरण पाटेकर यांनी आणि पॅनल्टीच्या दोन धावसंख्येमुळं एकूण धाव फलकावर धावा लागल्या ते चार धावा. आता मात्र उर्वरित अठरा चेंडू आणि अजूनही त्रेपन्न धावसंख्येची गरज असणारी ती विजयासाठी आशाने टीमला हटीच आहे. धन्यवाद डिझे. इथे नवीन गोलंदाज गोलंदाज मार्को दुसऱ्या क्रमांकाचा अजय शिर्के मात्र घेऊन आले. स्ट्राईक इंडला लेफ्टी बॅट्समन कुणाल आपण पाहू शकाल. ॲक्रोलाईनचा फटका आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात केलेत. थंबल मात्र होती आहे. सिंगल मात्र कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने थोडेसे यश शिर्के मात्र जसे पंपा झाले होते तेव्हा चव्हाणने मात्र त्यांना बॅकअप दिलं आणि ते एक सिंगल मात्र प्राप्त झाली आहे. सिंगलच्या मदतीने स्कोअर कार्डवरती एक धाव फ्लाय मात्र झाली आहे. जाऊन पोहोचते ती पाच या धावसंख्येवरती. थेंबे थेंबे तळेसच आहे अशी परिस्थिती मैदानामध्ये आपण पाहू शकाल. इथे मोठे फटके मारावे लागतील अतुल घरत आणि त्याचबरोबरीने कुणाल ठाणगे यांना. परंतु कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल हे मात्र पाहूया. परंतु दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज अजय शिर्के चांगली गोलंदाजी करत आहेत. पहिल्या किरण पाटेकर यांनी अवघ्या धावसंख्या खर्च केली ती दोन. त्या पॅनल्टीच्या धाबा ॲड केल्या दोन. त्यानंतर चार धाबा धाव फलकावरती पहिल्या षटकामध्ये आल्या. त्याच्यानंतर आता पाहतोय आपण अजय शिर्के गोलंदाजी मार्कवर आले आणि पहिल्या चेंडूवरती पहिली धाव खर्च करत आहेत. अकुटप्पाचा चेंडू पुल केला ठरलाय सक्सेसफुल. चेंडू सी मारेशा बाहेर आलेला तुलगरजच्या माठमधून. हा देख ना दिमागदार षटकार. धन्यवाद डिझे. तर माझ बॉल येतो आहे. षटकारच्या पद्धतीने टीमची धावसंख्या सहा अंकाने फ्लाय मात्र झाली आहे. जाऊन पोहोचली ती अकरा या धावसंख्येवरती. अकरा धावा धाव फलकावरती पहिल्या चेंडूवरती आले. सिंगल दुसऱ्या चेंडूवरती प्रहार चढवला अतुल हर यांना. हा देखील तसा चेंडू आणि पंचांकडे जोरदार देखील अपील झाली होती. पंचांनी सांगितलं कुठे बॅट कट घेतली आहे. अजय शिर्के एकटेच अपील करत आहेत परंतु सर्व खेळाडूंची अपील असेल ना त
त्यावेळेस पंचांवर थोडासा दबाव येतो, परंतु एकट्या एका धुक्याने काही अपील करून होत नाहीये. पंच देखील असेच सांगतायत. इथे आला निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू संगतीने धाव फलका 11 या धावपत संख्येवरती चांगला फटका पडाल सुपने चेंडू पायांवर तो होता दिला होता चेंडू तर थोडीशी बाट पडाल सुप मध्ये खेळला. इथे रेनावची संधी आणि इथे फलंदाज कुडाल ठाणगे मात्र बाद होत आहेत रणजी स्वरूपामध्ये आणि पहिला विकेट डाऊन पहिला आदरा टीम आता अशान्य टीमला मात्र मिळला जातो. इथं कुणालच्या स्वरूपामध्ये केशव ठाणगे मात्र इनट नंबर 3 वरती दाखल झालेत वन डाऊनच्या पोझिशनला. हा चांगला फटका आहे अतुलच्या बॅटमधून, परंतु छत्रश पोहोचतील का? ओमी यादव पोहोचतायत, उचलनी फेक ती करतायत, तत्पूर्वी सिंगल्स डबलमध्ये कन्वर्ट, परंतु फेकी चांगली होती. कलेक्शन चुकला अजय शिर्केंचं आणि ते दोन धाबा ॲड झाल्या. दोन धावसंख्येच्या मध्ये टीमची धावसंख्या दोन अंकाने वाढेल, जाऊन पोहोचेल ती 14 या धावसंख्येवरती. 14 धावा धाव फलकावरती अतुल घरत मात्र प्रयत्न करत आहे धावसंख्येचा पाठला करताना. आउटसाइड ऑफ स्टंप बंद सांगताय संदीप गायकवाड सर बोलून की हा चेंडू वाईट आहे अभंतर धावसंख्येने, मात्र भर पडली जाते अभंतर धावसंख्येच्या मदतीने. टीमची धावसंख्या 1 ने फ्लाय मात्र झाली, जाऊन पोहोचली ती 15 धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय टीम अशाने. हा पुनश्च मोठा फटका मारायचा प्रयत्न अलॉंग द कार्पेटने डीपमध्ये ओमी यादव येत आहेत. तत्पूर्वी एकच सिंगल मात्र प्राप्त झाली 1 सिंगलच्या मदतीने 16 धाबा स्कोअर कार्डवरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती चालू आहे आणि समाप्त झालंय प्रगतीपथावर. दोन षटकांचा खेळ बाद संपला, धावफलकावर धाबा लागल्या त्या 16 धाबा म्हणजे 8.00 साह्याने प्रति षटक स्किंग रेटने धावलेत. तर नेक्स्ट मॅच वडवली आणि यातून जो संघ विन होईल त्यांच्यामध्ये असेल, तर वडवली संघ आपण कुठे जाऊ नका, इथेच थांबा. लगेच आपले मॅचमध्ये असेल आणि घरी गेले असतील ते जे आपले ते खेळाडू असतील ना त्यांनी कॉल करून त्यांना बोलून घ्या, कारण उर्वरित दोन षटकांचा इथे खेळ राहिला आहे. त्याच्यानंतर आपला टॉस केला जाईल आणि त्याच्यानंतर आपल्यामध्ये मॅच देखील होईल. तर 16 धाबा धाव फलकावरती सोळा धावा धाव फलकावरती आता 12 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज आहे उर्वरित दोन षटकांमध्ये, म्हणजे 20.50 स्वरूपाने मात्र स्किंग रेटने खेळावा लागेल प्रति षटकामागे. म्हणजे षटकार चौकार प्रत्येक षटकामध्ये 3 तरी षटकार मारावे लागतील. गोलंदाजी मार्कवर प्रणय हा देखील चेंडू अतुल गरत प्रयत्न करत आहेत. ओमकार गोलंदाजी मार्क सज्ज झालेत. ओमी यादव गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश मात्र मिळालं. अतुल गरत स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल. फटका फसला आहे, शतरक्ष पोहोचतील का किरण पाटेकर, परंतु थोडीशी उलकावणी देखील दिली त्यांना, परंतु 3-3 शतक तर त्या चेंडूच्या मागे पळत आहेत. परंतु प्रणय येते विघ्नेश येत आहेत आणि त्याच्यानंतर 1 सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट गेले दोन्ही फलंदाजाने. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने फ्लाय मात्र झाली, जाऊन पोहोचली ती 18 या धावसंख्येवरती. अजूनही इथून 39 धावसंख्येची गरज आहे उर्वरित 10 चेंडूंमध्ये. म्हणजे प्रति चेंडूमध्ये 10 मोठे मोठे फटके आणावे लागतील.
तरी ते संघ जिंकू शकतो आशाने संघ, परंतु आता प्रयत्न करावे लागतील टीम आशानेला। हा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न करत आहेत, परंतु बाटसा आणि चेंडूचा पुरेपूर संपर्क होत नाही आहे। आणि इथे एक सिंगल, सिंगलच्या मदतीने 29 धावा फलकावरती। एकोणवीस धावा त्या फलकामध्ये लागल्या जात आहे टीम अशाडेच्या। हा देखील चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, स्पेअर चेंडू घोषित करतायत, पण संदीप सर इशाराने आम्हाला दर्शवत आहेत की हा देखील चेंडू आला आहे वाईट। आणि अवांतर धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या एक अंकाने वाढेल, जाऊन पोहोचेल की 20 या धावसंख्येवरती। 57 चा पाटला करायचा होता, परंतु 20 धावा त्या फलकावरती लागले जात आहेत। पुढे येऊन डान्सिंग डाऊनने 20 शेपमध्ये चेंडू उडवला आहे, भीम शिरके चेंडू काले येत आहेत, तर पूर्वी सिंगलच मात्र कम्प्लीट करत आहेत। केशव प्रयत्न करत होते, परंतु आतुर यांनी थांबवलं त्यांना, परंतु इथे एकच ॲड होईल एक धावसंख्येच्या मदतीने 21 धावा। 36 गरज आहे अजूनही काही चेंडूंमध्ये, 8 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे। म्हणजे 8 चेंडूमध्ये 6 षटकार मारावे लागतील ते अतुल घर त्यांना। पहिला आला की असं वाटलं क्षेत्रक्ष पोहोचेल का प्रणय, परंतु प्रणयला उलकवणी दिले चेंडूने, चेंडू सीमा रेषा बाहेर गेला, चौकार आलाय। आणि चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या एक क्या, चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या धावून पोहोचेल ती 25 या धावसंख्येवरती। ही फटकेबाजी आधीपासून करायला पाहिजे होती आशाने संघाने। स्वतः आयोजक आमच्या समवेत स्कोरच्या भूमिकेमध्ये जॉईन झाले शंकर कोंडे, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आपण स्वागत करू। KTC लाईव्ह संपूर्ण टीम घरबसल्या ही स्पर्धा मात्र बघण्यासाठी प्रेक्षकांना उपलब्ध करून देण्याचं काम केलंय। हा देखील चेंडू आलाय आणि ही विकेट मात्र मैदानाच्या बाहेर मात्र येते, ती अतुल घरची महत्वाच्या क्षणी मात्र मैदानाच्या बाहेर विकेट टाकून मात्र परतीचा प्रवास करतोय। आणि 3 षटकांचा इथे वाजवी खेळ मात्र समाप्त झालाय। तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय, धावफलकावर धावा लागल्यात त्या 25 धावा। तत्पूर्वी डीजे मास्टरकडे शेवटची ओव्हर होण्याआधी तर चला वडवली संघाचा वडवली बी संघाचा करणार आपण स्टेजशी संपर्क साधा। गोलंदाजी मार्कवरती भीम शिरके आपण पाहू शकाल। पुढे येऊन सरसवायचा होता लॉंगानला, लॉंग आपला क्षेत्रक्षक तैनात येत, छेल मात्र घेतली जाते आणि संपवलाय बॅट्समन इथे केशवचा खेळ। 1 मोर विकेट डाऊन, तिसरा आदरा टीम अशाने संघाला। नवीन बॅट्समन आशिष आणि त्याचबरोबरीने रोशन आणि आशिष ही जोड सकली मात्र मैदानामध्ये खेळतीये। भीम शिरकेने मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट घेण्यामध्ये यश मात्र मिळालंय। 5-32 हे समीकरण आहे। संदीप सर देखील आपण पाहू शकाल कशा पद्धतीने अंपायरगिरी त्यांची चालू आहे, खरोखर एक चांगले अंपायर देखील आहेत आणि चांगले समालोचक देखील आहेत ते। चांगला फटका बेस शेपमध्ये लॉंगानला क्षेत्ररक्षक तैनात आहेत,
चेंडूखाली येत आहेत. तत्पूर्वी सिंगलात मात्र मिळली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या एकने वाढेल, जाऊन पोहोचेल ती 26 या धावसंख्येवरती. 26 धावा धाव फलकावरती 3.2 चेंडूचा खेळ संपला. 4-31 समीकरण आहे. आता बडे पूर्णपणे औपचारिकता बाकी राहिले की काय, परंतु एका दुसरा 9 चेंडू पडले ना तर इथे शिरकाव करू शकतो आशाने संघ, परंतु त्या चेंडूवरती मोठे मालठीट मारावे लागतील. हा चांगला चेंडू, अतिशय ब्लॉकल चेंडू आताला होता. ब्रह्मास्त्राचा मारा केला होता भीमशिर्केने, तो देखील आला चेंडू निर्धाव. पहा पण प्रत्येक गोलंदाजाला मात्र इष्टरक्षक चेंज केला जातोय. पहिले किरण बांडेकर यांनी टाकले, अजय शिर्के इष्टरक्षक होते, अजय शिर्केने टाकले, देविदास चव्हाण इष्टरक्षक होते, आता मात्र भीमशिर्के टाकतायत. तर दस्तूर तुरडे मात्र इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. चांगला फटका लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक तैनात आहेत, त्याच्या डोक्यावरून चेंडू मात्र वन बाऊन सीमा रेषा बाहेर आला आहे. चौकार, आणि चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 ने वाढेल, जाऊन पोहोचेल ती 30 या धावसंख्येवरती. हा देखील चांगला फटका आहे. या फटक्याची नितांत पहिल्या शेंडूपासून गरज होती, परंतु त्या फटक्याची आता गरज आली. परंतु या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 36 धावा धाव फलकावरती. आता एक शेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. तर हे फटके जर शंकर सर आपण पाहू शकाल ना, आधीपासून आले असते ना, तर इथे चित्र फेकलं असतं आता. कारण की पहिल्या चेंडूपासून आता एक चेंडू 21 गरज आहे. 36 धावा धाव फलकामध्ये लागल्या, दादून एक चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. हॅलो, हा चेंडू देखील आउटसाइड द लेग स्टंप वाईड आलाय. आपण त्या धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या एक अंकाने वाढेल, जाऊन पोहोचेल 37 वरती. आता एक चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. ही एक चेंडू 20 धावसंख्या होईल का? हे एक चेंडू 20 धावसंख्या होऊ देखील शकते, परंतु गोलंदाजाने तशी कामगिरी केली ना तरच. स्लो बॉल धीम्यागतीचा चेंडू होता. इथे विजय संघ झाला आहे तो सांडशी संघ, आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब देखील आमच्या समोर येईल निश्चितच. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तो नो डाऊट जने सलामीला आला, आणि